नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक दिवस उलटले आहेत या सिनेमातील बाबू हा कलाकार लोकप्रिय झाला असून लोकांना तो विशेष आवडत आहे या सिनेमात बाबू नावाचे पात्र साकारलेल्या प्रियांशुने त्याला या सिनेमा, सिनेमा भूमिका कशी मिळाली आणि त्यानंतर त्याच्या आईची प्रतिक्रिया काय होती याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला आहे बाबू म्हणजे प्रियांशू म्हणतो मी आईला सांगितलं की झुंड सिनेमासाठी ऑडिशन दिलं आहे आणि मी निवड झाली त्यावेळी आईला माझ्या विश्वासात बसला नव्हता ती मला म्हणाली अरे तुझी सिनेमासाठी से निवड कशी काय होऊ शकते यावर मला विश्वास बसतच नाही आहे आता अनेक टोळ्या सक्रिय आहेत जे मुंबईत येऊन किडनी वगैरे विकतात यानंतर आम्हाला पुण्यात शूटिंग होणार आहे असं सांगितलं त्यावेळी माझ्या मनात धाकधूक सुरू होती जर पुण्यात नेऊन माझी किडनी काढून घेतली तर यामुळे मी तीन चार मित्रांना माझ्यासोबत चला असं म्हणालो पण नंतर विचार केला की माझ्या किडनीसोबत यांचीही किडनी काढली तर असा गमकीदार किस्सा बाबूआरेने सांगितला तर तुम्हाला झुंड सिनेमा आवडला का आणि या सिनेमातील बाबूची भूमिका तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा